हाय फ्रेंड्स, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आमच्या गमती जमती या चॅनलवर. आज आपण जाणार आहोत रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील कर्णेश्वर अशा या प्राचीन मंदिरात. रत्नागिरी जिल्ह्यातील अलकनंदा, वरुणा व शास्त्री नद्यांच्या संगमाचे ठिकाण असलेले संगमेश्वर एक पवित्र धार्मिक स्थळ आहे. सह्याद्री खंडामध्ये या प्रदेशाला रामक्षेत्र असे म्हटले आहे. गोवा महामार्गालगत असलेल्या संगमेश्वर तालुक्यातील कसबा भागात प्राचीन मंदिरे पाहायला मिळतात. या भागाला ऐतिहासिक महत्त्व देखील आहे. कसबाची अशीच वेगळी ओळख म्हणजे येथील पांडवकालीन श्री कर्णेश्वराचे हेमाडपंथी मंदिर. रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथील कर्णेश्वर हे एक प्राचीन हेमाडपंथी मंदिर आहे. हे मंदिर पांडवकालीन असल्याचे सांगितले जाते. देवीने दिलेल्या आदेशानुसार एका रात्रीत हे मंदिर बांधण्याचा संकल्प पांडवांनी केला होता. त्यानुसार या मंदिराचे बांधकाम करण्यात आले होते. चला तर मग दर्शन घेऊया मंदिराचे. पण त्यापूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमच्या चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. संगमेश्वरपासून 2 किलोमीटर अंतरावर अत्यंत रम्य परिसरात असलेले हे मंदिर उत्तम स्थापत्यकलेचा नमुना आहे. पांडवांनी अज्ञातवासाच्या काळात 6वा भाऊ कर्ण याच्या स्मरणार्थ या मंदिराची उभारणी केली अशी आख्यायिका येथे प्रचलित आहे. म्हणून हे मंदिर कर्णेश्वर नावाने ओळखले जाते. वास्तूचे काम सुरू असतानाच पांडव येथून निघून गेले आणि पुढे शिलाहार राजाच्या काळात शिखराचे काम पूर्ण करण्यात आले अशी माहिती मिळते. कर्णेश्वर मंदिराला 3 दरवाजे आहेत. पूर्वाभिमुख मंदिराच्या प्रवेशद्वारावर शिवपंचायत आहे. त्याच्या डाव्या बाजूस नरकासूर आणि उजव्या बाजूस कीर्तिसुराच्या मूर्ती कोरण्यात आलेल्या आहेत. प्रवेशद्वाराच्या वरच्या बाजूस दशावताराचे शिल्प कोरण्यात आलेले आहे. द्वाराजवळ पांडवांचे ताट म्हणून ओळखले जाणारे उपडे ताट आहे. त्यावर बकुळीचे फूल कोरलेले आहे. ताटाच्या बाजूस पांडवांची आसने दिसतात. मंदिराच्या महाद्वाराजवळ नंदी मंडप आणि 2 अष्टभैरव द्वारपाल आहेत. मुख्य मंडपात प्रवेश करताच नंदी आणि त्यानंतर शंकराच्या मूर्तीचे दर्शन घडते. मंडपाला 4 एकसमान खांब आहेत. दक्षिण द्वाराजवळील खांबावर शिलालेख कोरलेला आढळतो. मंदिरात पांडवांच्या 5 ताटासोबत 6वे ताट कर्णाचे म्हणून ओळखले जाते आणि त्यावर शंकराची पिंडी आहे. मुख्य मंडपाच्या डाव्या हाताला श्री महालक्ष्मीची मूर्ती आणि उजव्या बाजूला शेषशाही विष्णूची मूर्ती आहे. मंदिरातील देव, दानव, नृत्यांगना, किन्नर, यक्ष, यक्षिणी आदी मूर्तींचे कोरीव काम अत्यंत सुंदर आहे. मंदिराच्या बाहेरील बाजूसही उत्तम कोरीव काम केलेले असून शिल्पकलेचे अप्रतिम दर्शन मंदिर न्याहाळताना होते. मंदिर आवारात उत्तर दिशेला सूर्यमूर्ती आणि समोरच्या बाजूस गणेशाचे मंदिर आहे. चला तर मग दर्शन घेऊया श्री गणेशाचे.
हे मंदिर भूमिज नागर शैलीतील पूर्वाभिमुख मंदिर आहे. हे मंदिर तारकापीठावर स्थित असून त्याचे महाद्वार पूर्वाभिमुख आहे. पश्चिम आणि उत्तर दिशांना सुद्धा प्रवेशद्वारे आहेत. मंदिरावर अनेक शिल्पपट कोरलेले आहेत. भूमिज शैलीची मंडप, महामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी याची परिपूर्ण रचना आहे. मंदिरावर आतमध्ये आणि बाहेरील बाजूस विष्णूचे दशावतार, कमलवेलींच्या मालिका, महिषासुर मर्दिनी, नरसिंह, गणपती, सरस्वती, कीर्तिमुख, सुरसुंदरी आणि अनेक देवदेवतांच्या मूर्ती अशी असंख्य अलंकरणे अंकित केलेली आहेत. या सर्वांची काळ्या पाषाणातील कलाकुसर आपल्याला मंत्रमुग्ध करते. मंदिर काळ्या पाषाणात बनवलेले असले तरी याचा कळस मात्र दगडमाती विटांपासून बनवून त्यावर गुळ चुन्याचा गिलावा दिलेला आहे. या सर्व मंदिरांचा निर्मिती काळ निश्चित झालेला नाही, पण ही मंदिरे इसवी सन 575 पासून पुढील काळात निर्माण झाली असावीत असा कयास आहे. मुंबई गोवा महामार्गावर कसबा संगमेश्वर तालुक्याचे ठिकाण लागते. एसटी स्टँडपासून 2 किलोमीटरवर कसबा गावात जाण्यासाठी फाटा लागतो. कोकण रेल्वे मार्गावरही संगमेश्वर नावाचे रेल्वे स्थानक आहे. मुंबई, ठाणे, रत्नागिरी, पुणे इत्यादी ठिकाणांहून थेट एसटी सेवा आहे, किंवा जवळच्या रत्नागिरी, चिपळूण या ठिकाणी पोहोचून देखील वेगवेगळ्या एसटीने जाता येते. मंदिरापासून काही अंतरावरच अलकनंदा, वरुणा आणि शास्त्री नद्यांचा संगम पाहायला मिळतो. या नद्यांच्या संगमामुळे संगमेश्वर नाव प्रचलित झाले. संगमाचा परिसर निसर्गरम्य असून संगमाला दिलेली भेट तेवढीच आनंद देणारी असते.
तर मित्रांनो, कोकणात संगमेश्वर तालुक्यात येण्याचा कधी योग झाला तर या प्राचीनकालीन कर्णेश्वर मंदिराला नक्कीच भेट द्या. आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.